राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची मोठी बातमी। राष्ट्रवादीचे मंत्री अमित शहांची भेट घेणारे सूत्रांकडून माहिती कळते, राष्ट्रवादी भाजपबरोबर आल्यानंतर ही पहिलीच भेट आहे। एनडीए मजबूत असल्याचा संदेश यामध्ये दिला जाणार आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची राजकीय वर्तुळातून थेट दिल्लीमधून येते। राष्ट्रवादीचे नेते हे एनडीए मजबूत असल्याचा संदेश देणार आहेत आणि त्यासाठी लवकरच ते अमित शहांची भेट घेणार आहेत। सर्व मंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आल्यानंतर ही पहिलीच अशा प्रकारची भेट असणार आहे आणि लवकरच ही भेट होणार आहे। तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाहीये। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत नवी दिल्लीमधून। राम, अत्यंत महत्त्वाची राजकीय वर्तुळातली बातमी आहे, भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पहिलीच भेट असणार आहे अमित शहांबरोबर, काय नेमके तपशील कळतात? बरोबर, येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे जे सर्व 9 मंत्री आहेत ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत। त्यामध्ये अजित पवार असणार आहेत आणि इतर सर्वच मंत्री असणार आहेत। आणि ही पहिलीच भेट असणार आहे की या सर्व मंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर आणि भाजपसोबत सत्तेमध्ये आल्यानंतर। एक तर की पहिला संदेश द्यायचा आहे की एनडीए जी आहे ती किती एकजूट आहे आणि मजबूत आहे हा संदेश त्याला द्यायचा आहे। आणि दुसरं म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं सुद्धा ही बैठक अतिशय महत्वाची आहे, कारण राष्ट्रवादीचे जे ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्राबल्य आहे अशा नेत्यांना अमित शहा हे थेट भेटणार आहेत। त्यामुळं लोकसभा मिशन जे आहे ते एक प्रकारे भाजपनं सुरू केलेलं आहे। एनडीएच्या या मित्रांना आणि राष्ट्रवादीमधील सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन पुढे कसं जायचं आहे यावरची रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे। म्हणूनच ही बैठक अतिशय महत्वाची आहे अशी आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आता पाहावं लागेल की ही बैठक कधी होणार आहे, अमित शहा हे वेळ देतील आणि त्यानंतर हे सर्व मंत्री येऊन अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत। येत्या आठवड्याभरामध्ये ही भेट होण्याची शक्यता वर्तवली। ठीक, राम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या घडामोडीविषयी माहिती देत होते। राष्ट्रवादी भाजपबरोबर आल्यानंतर आता ही पहिलीच भेट अमित शहांबरोबर असणार आहे। जे राष्ट्रवादीतले 9 मंत्री सध्या भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालेत या 9 मंत्र्यांची अमित शहा भेट घेणार आहेत। एक वेगळी रणनीती भाजपकडून आखली जाते, लोकसभेसाठी एक वेगळी तयारी करण्यात येते। भंडाऱ्याची उधळण म्हणजे